तुमच्यावर चॅनल ब्राईट फ्युचर क्लासेस पाथोंडा। आजच्या क्लासरूममध्ये लेक्चरमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज पाहणार आहोत सिम्पल सेंटेन्सेसमध्ये पास्टमध्ये असणारा आपला दुसरा पार्ट आपण आज पाहणार आहोत। तर या पार्टमध्ये आपण आपले जे मराठी वाक्य असणार आहेत त्या मराठी वाक्याच्या शेवटी च्या जवळ होते, चाला, होता, होती, होते या प्रकारचे आपले मराठी वाक्याच्या शेवटी असणारे शब्द असणार आहेत। आणि यामध्ये आपण जे आपलं इंग्लिश सेंटेन्स आहे त्याच्यामध्ये आपण वापरणार आहोत हॅड। हॅड या शब्दाला आपण या ठिकाणी मुख्य क्रियापद म्हणून या वाक्यामध्ये वापरणार आहोत। ज्यावेळेस आपण याचं निगेटिव्ह सेंटेन्स करू तर त्यावेळेस आपण हॅडचं निगेटिव्ह सेंटेन्स करत असतो, डीड नॉट हॅव। या प्रकारे आपण निगेटिव्ह सेंटेन्स या ठिकाणी करणार आहोत। आपण ज्या गोष्टींबद्दल या ठिकाणी बोलणार आहोत वाक्यांमध्ये, जे त्या भूतकाळात आपल्याकडे अजिबातच नव्हत्याच हे सांगण्यासाठी आपण या वस्तू वापर या प्रकारचे वाक्य आपण या ठिकाणी वापरणार आहोत। त्याच्यामध्ये आपण डीड नॉट हॅव या प्रकारे त्याचं निगेटिव्ह आपण करणार आहोत। एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची मित्रांनो, ज्यावेळेस आपण हे वाक्य बनवणार आहे तर या वाक्यांमध्ये आपला जो वाक्याचा सब्जेक्ट जो करता आहे तो कुठलीही क्रिया करणार नाही, कारण आपण सिम्पल सेंटेन्सेसमध्ये अगोदर शिकलो आहोत की आपल्या या सेंटेन्सेसमध्ये जो आपला सब्जेक्ट आहे तो कोणतीही क्रिया करत नसतो, तर आपल्याला त्याबद्दलची अधिकची माहिती या ठिकाणी या वाक्यांमधून कळत असते। तर आपण आज वाक्य चार प्रकारे बनवणार आहोत या ठिकाणी। आपलं पहिलं येईल अफर्मेटिव्ह सेंटेन्स, यामध्ये आपली जी वाक्यरचना असणार आहे ती बनेल सब्जेक्ट प्लस हॅड प्लस ऑब्जेक्ट, या प्रकारची आपली वाक्यरचना तयार होईल। निगेटिव्ह सेंटेन्स करताना आपण या ठिकाणी जो आपला वाक्यातला हॅड असेल त्याला आपण रूपांतरित करणार आहोत डीड नॉट हॅवमध्ये। जेव्हा आपण येस नो सेंटेन्स बनवू, येस नो क्वेश्चन ज्यावेळेस आपण याचा बनवणार आहोत त्यावेळेस आपण वाक्यामध्ये डीड हे हेल्पिंग वर्ब वापरून ते सुरुवातीला घेणार आहोत। त्यानंतर आपली वाक्यरचना सब्जेक्ट प्लस हॅव प्लस ऑब्जेक्ट या प्रकारे होईल। या ठिकाणी आपण हॅड न वापरता आपण हॅव घेणार आहोत, त्याचा आपण नंतर डब्ल्यू एच क्वेश्चन देखील बनवणार आहोत। तर या प्रकारे आपल्याला एक सेंटेन्स चार प्रकारे लिहायचं आहे। तर आपण चला बघूया, एक आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्स घेऊया। आपण या ठिकाणी एक सेंटेन्स घेऊया, ही हॅड अ कार, त्याच्याजवळ कार होती। तर या वाक्यामध्ये बघा, ही हॅड अ कार, त्याच्याजवळ कार होती, या प्रकारे आपलं वाक्य आहे। याला ज्यावेळेस हे आहे आपलं अफर्मेटिव्ह सेंटेन्स, याला ज्यावेळेस आपण निगेटिव्ह सेंटेन्समध्ये लिहू तर त्यावेळेस आपलं वाक्य कसं तयार होईल बघा, ही डीड नॉट हॅव अ कार, ही डीड नॉट हॅव अ कार, त्याच्याजवळ कार नव्हती, या प्रकारे आपलं हे वाक्य निगेटिव्ह सेंटेन्समध्ये होईल। आपण जर याचा येस नो क्वेश्चन तयार केला, म्हणजे आपण जर याचा इंटरोगेटिव्ह क्वेश्चन तयार केला, पहिला इंटरोगेटिव्ह सेंटेन्स बनवला येस नो क्वेश्चन, तर ते कशा प्रकारे होईल, त्याच्याजवळ कार होती का, या प्रकारे आपण त्याला येस नो क्वेश्चन विचारू शकतो। म्हणजे ज्या प्रश्नाचं उत्तर आपण ओके व नाही मध्ये देत असतो ते आपलं येस नो क्वेश्चन असतं। तर या ठिकाणी ही हॅड अ कार, त्याच्याजवळ कार होती, त्याच्याजवळ कार होती का, या प्रकारे आपल्याला सांगण्यासाठी सुरुवातीला आपण घेणार आहोत डीड। तर आपलं वाक्य तयार होईल बघा, डीड, त्यानंतर सब्जेक्ट ही, आणि या ठिकाणी आपण आता हॅडचं करणार आहोत हॅव। डीड ही हॅव अ कार, त्याच्याजवळ कार होती का, या प्रकारे आपला हा येस नो क्वेश्चन तयार होईल। याला आपण डब्ल्यू एच क्वेश्चन बनवू शकतो। तर डब्ल्यू एच क्वेश्चन बनवत असताना आपण याला डब्ल्यू एच क्वेश्चनमध्ये रूपांतरित करण्यासाठी काही प्रश्न विचारून आपण बनवू शकतो। बघा, ही हॅड अ कार, त्याच्याजवळ कार होती, त्याच्याजवळ कार का होती किंवा त्याच्याजवळ कार केव्हा होती, या प्रकारचे आपल्याला प्रश्न बनवता येतील। आपण घेऊया त्याच्याजवळ कार केव्हा होती, तर केव्हा होती सांगण्यासाठी आपण अगोदर केव्हासाठी डब्ल्यू एच वर्ड घेणार आहोत आपला वेन। या वाक्यरचनेनुसार आपला आता वाक्य बनणार आहे। बघा, अगोदर येईल आपला डब्ल्यू एच वर्ड वेन, त्यानंतर आपला जो डब्ल्यू एच क्वेश्चन असतो तो म्हणजे आपल्याकडे असणाऱ्या येस नो क्वेश्चनच्या अगोदर आपण डब्ल्यू एच वर्ड फक्त वापरलेला असतो आणि त्यानंतर आपली वाक्यरचना जी आहे ती सेम असते। म्हणजे या ठिकाणी आपण डब्ल्यू एच वर्ड वापरला तर त्यानंतर आपला येस नो क्वेश्चन आपण तसाच तसा या ठिकाणी लिहून आपलं वाक्य हे योग्य प्रकारे बनत असतं। वेन डीड ही हॅव अ कार, वेन डीड ही हॅव अ कार, शेवटी क्वेश्चन मार्क, सॉरी इथं पण क्वेश्चन मार्क गेला आपला। वेन डीड ही हॅव अ कार, त्याच्याजवळ कार केव्हा होती, या प्रकारे आपल्याला हा प्रश्न बनवता येईल। त्याच्याजवळ कार का होती, या ठिकाणी आपण वेनच्या जागेवर आपण व्हाय वापरून त्याच्याजवळ कार का होती या प्रकारे आपल्याला प्रश्न बनवता येईल। त्याच्याजवळ काय होते हे सांगण्यासाठी पण आपण प्रश्न जर बनवला, काय होते, व्हॉट डीड ही हॅव अ कार, या ठिकाणी आपला जो ऑब्जेक्ट आहे तो उत्तरात असल्यामुळे आपण फक्त प्रश्न बनवणार आहोत व्हॉट डीड ही हॅव, या प्रकारे आपला हा प्रश्न बनवेल। तर अशा प्रकाराने आपल्याला एखादं वाक्य जे असेल
त्याला आपण स्वतःहून अशा प्रकारे प्रॅक्टिस करा. आपल्याकडे जे इंटरोगेटिव्ह क्वेश्चन सेंटेन्स आपण बनवले, जे क्वेश्चन आपण बनवतोय त्यांना आपण निगेटिव्ह बनवून देखील वाक्यांची प्रॅक्टिस करू शकतो. तर अशा प्रकारे जर आपण वाक्यांची प्रॅक्टिस केली, अनेक वाक्य अशा प्रकारे आपण बनवले, तर हॅडचा वापर आपल्याला चांगल्या प्रकारे या ठिकाणी करता येईल. या ठिकाणी आपण काही मराठी सेंटेन्सेस घेऊया, त्यांना इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट कशा प्रकारे होईल ते आपण पाहूया. बघूया आपले काही वाक्य आपण या ठिकाणी मराठीत लिहिलेले आहेत, त्यांना आपण इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून बघू तर कशा प्रकारे ट्रान्सलेशन होतं ते पण आपल्याला या ठिकाणी समजेल. पहिलं वाक्य बघा आपलं आलं, माझ्याजवळ दोन पुस्तकं होती. तर भूतकाळात असणाऱ्या गोष्टी आपण या ठिकाणी सांगतो आहेत, जे आपल्याकडे या प्रकारे वाक्य जे आहेत मराठी वाक्यांच्या शेवटी आपले शब्द हे येणार आहेत. माझ्याजवळ पुस्तकं होती, माझ्याजवळ होतं, तर या वाक्यातला आपला जो कर्ता आहे हा कोण आहे बघा, माझ्याजवळ दोन पुस्तकं होती. या वाक्यामध्ये कोण होता की ज्याच्याकडे पुस्तकं होती, तर मी होतो भूतकाळात. तर तो आपण या वाक्याला जेव्हा ट्रान्सलेट करू तर आपल्या वाक्याचा कर्ता येणार आहे आय. मी यानुसार आपली वाक्य रचना तयार होईल. बघा, आय हॅड दोन पुस्तकं, टू बुक्स. आय हॅड टू बुक्स, माझ्याजवळ दोन पुस्तकं होती. या प्रकारे आपला हे सेंटेन्स ट्रान्सलेट होईल. पुढचं सेंटेन्स बघूया, तिला दोन भाऊ होते. या वाक्यातला जो सब्जेक्ट आहे, जो कर्ता आहे, तर कोण होतं जिला दोन भाऊ होते, तर ती, द थर्ड पर्सन सिंग्युलर ती, शी या ठिकाणी आपल्या वाक्याचा कर्ता आहे. शी हॅड टू ब्रदर्स, तिला दोन भाऊ होते. या प्रकारे आपलं हे सेंटेन्स तयार होईल. तर भूतकाळात मित्रांनो या ठिकाणी आपण जो हॅड वापरतोय, तर सगळ्या प्रकारच्या सब्जेक्टसोबत आपला वाक्याचा सब्जेक्ट फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन, सिंग्युलर असेल, प्लुरल असेल, कुठलाही सब्जेक्ट असेल, तर आपण या ठिकाणी एकच वर्ब वापरणार आहोत, हॅड. तर एक वर्ब या ठिकाणी आपण वापरत असल्यामुळे या वाक्यांना बनवणं खूप सोपं असणार. बघा पुढचं सेंटेन्स बघूया, अमोलजवळ सायकल होती का, होती का. या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपण हो किंवा नाहीमध्ये देऊ शकतो. होती का या प्रकारचा प्रश्न आहे. सायकल जर असेल, त्याच्याजवळ जर भूतकाळ सायकल असेल, तर आपण याचं उत्तर सांगणार आहोत हो, होती. नसेल तर आपण म्हणणार आहेत नव्हती. या प्रकारे आपलं हे येस नो क्वेश्चन आपला या ठिकाणी आहे. तर येस नो क्वेश्चनची आपली वाक्यरचना कशा प्रकारची असणार बघा. सुरुवातीला आपण घेणार आहोत डीड, सुरुवातीला येईल आपला डीड, त्यानंतर आपला वाक्यातला सब्जेक्ट अमोल, डीड अमोल, त्यानंतर आपण घेणार आहोत हॅव, डीड अमोल हॅव अ बायसिकल, डीड अमोल हॅव अ बायसिकल, शेवटी क्वेश्चन मार्क. या प्रकारे आपला हा क्वेश्चन या ठिकाणी तयार होईल. पुढचं सेंटेन्स आहे बघा, माझ्या मित्राजवळ कार नव्हती. माझ्या मित्राजवळ कार नव्हती, निगेटिव्ह सेंटेन्स आहे आपलं, तर या प्रकारे आपण याला निगेटिव्ह करणार आहोत. या ठिकाणी बघा, माझ्या मित्राजवळ आपलं वाक्याचं सब्जेक्ट कोण या ठिकाणी व्यवस्थित बघा, माझ्या मित्राजवळ म्हणजे माय फ्रेंड हा आपल्या वाक्याचा या ठिकाणी सब्जेक्ट आहे. माय फ्रेंड, माय फ्रेंड हॅड नो कार, हिचे सेंटेन्स आपण या ठिकाणी बनवलंय. माय फ्रेंड हॅड नो कार, माझ्या मित्राजवळ कार नव्हती. या वाक्याला आपण या प्रकारे पण बनवू शकतो, आणि याच वाक्याला आपण असं पण बनवू शकतो. बघा, माय फ्रेंड डीड नॉट हॅव, माय फ्रेंड डीड नॉट हॅव अ कार. दोघं प्रकारे आपण बनवू शकतो, दोघं प्रकारे वाक्य आपलं बरोबरच असणार आहे, फक्त या ठिकाणी सिच्युएशन डिफरंट असणार आहे. बघा, तर यांच्यातला जो फरक आहे, जेव्हा समजा माझा मित्र कुठेतरी गेला असेल आणि त्याच्याकडे कार नाही आहे पण कार त्याच्या घरी असेल, म्हणजे त्याच्याकडे कार होती पण तू घरी होती, तर त्यावेळेस आपण माय फ्रेंड हॅड नो कार असं म्हणू शकतो. पण त्याच्याकडे कार नव्हतीच, घरी पण नव्हती, त्याच्याकडे कारच नाही आहे, असं ज्यावेळेस भूतकाळातली गोष्ट आपण सांगू, माझ्या मित्राजवळ कार नव्हती, तर त्यावेळेस आपण हे वाक्य म्हणणार आहोत, माय फ्रेंड डीड नॉट हॅव अ कार. म्हणजे काही केसेसमध्ये आपण हॅड नो वापरलं तरी चालेल, परंतु आपण हॅड नॉट वापरू शकत नाही. हॅड नॉट जे सेंटेन्स असतं आपलं, ते येत असतं आपलं पास्ट परफेक्ट टेन्समध्ये, आपण हॅड नॉटचा वापर त्या ठिकाणी करत असतो. परंतु सिम्पल सेंटेन्समध्ये आपण काही केसेसमध्ये हॅड नो वापरलं तरी चालेल, परंतु आपण साधारणपणे डीड नॉट हॅवच या ठिकाणी वापरणार आहोत. पुढचं सेंटेन्स आहे बघा, मला एक अडचण होती. या ठिकाणी वाक्याचा कर्ता कोण आहे बघा, ज्याला अडचण कोणाला होती, तर मला, म्हणजे वाक्याचा या ठिकाणी सब्जेक्ट आहे आपला मी, आय.
आय हॅड काय होतं एक अडचण अ प्रॉब्लेम आय हॅड अ प्रॉब्लेम या प्रकारे आपले सेंटेन्स तयार होईल. नेक्स्ट सेंटेन्स बघूया आपलं शेवटचं माझ्याजवळ पैसे नव्हते. या ठिकाणी हा आपला वाक्यातला निगेटिव्ह बघा नव्हते. या प्रकारे आपण याला बनवू शकतो किंवा आपण हॅड नो पण बनवू शकतो. या ठिकाणी पण वाक्यातला जो सब्जेक्ट आहे माझ्याजवळ कोण आहे की ज्याच्याजवळ पैसे नव्हते म्हणजे मी या वाक्याचा सब्जेक्ट पण असणार आहे आपला आय. आय हॅड नो मनी या वाक्याला आपण आय हॅड नो मनी या प्रकारे पण बनवू शकतो किंवा आपण या वाक्याला आय डिड नॉट हॅव मनी या प्रकारे देखील बनवू शकतो. माझ्याजवळ पैसे नव्हते तर आय हॅड नो मनी हे आपण केव्हा वापरणार आहोत ज्यावेळेस माझ्याकडे पैसे ज्यावेळेस मी होतो ज्या पोझिशनमध्ये मी होतो त्यावेळेस माझ्याकडे पैसे नव्हते परंतु दुसरीकडे माझ्याकडे पैसे आहेत होते या प्रकारचं ज्यावेळेस मी सांगेल त्यावेळेस मी घेईल आय हॅड नो मनी परंतु माझ्याकडे पैसेच नव्हते अशी जेव्हा मी सिच्युएशन सांगत असेल त्यावेळेस मी म्हणेल आय डिड नॉट हॅव मनी. या प्रकारे आपलं वाक्य आपल्याला बनवता येईल. साधारणतः आपण या प्रकारे वापरता वाक्य आपण या प्रकारे जास्त करून बनवणार आहोत. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला वाक्य बनवता येतील. असे अनेक वाक्य तुम्ही घ्या आणि त्यांना या चार फॉर्मॅटमध्ये आपले वाक्य लिहिण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपली अनेक वाक्यांची प्रॅक्टिस होईल. तर हा होता आपला आजचा सिम्पल सेंटेन्समध्ये पास्टमध्ये असणारा आपला पार्ट टू आपण या ठिकाणी बघितला. आपण या अगोदर आपल्या सिम्पल सेंटेन्सेसमध्ये प्रेझेंटचा पार्ट वन पार्ट टू अगोदर बघितला आहे त्यानंतर पास्टमध्ये असणारा आपला पार्ट वन देखील आपला अगोदर झालेला आहे. तर ते व्हिडिओ पण तुम्ही अगोदर बघा म्हणजे सिम्पल सेंटेन्सेस काय हे तुम्हाला चांगल्या प्रकारे कळेल. तर मित्रांनो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आमच्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.